आपने खाना खाया क्या आप लोगों ने? हाँ अभी खाना वगैरह खा लो उधर, मुख्यमंत्री काळजीपूर्वक चौकशी करतायत ते आहेत मणिपूर मध्ये अडकलेले बंगळुरूतले मराठी विद्यार्थी। इथं तुम्हाला काय अडचण नाही ना आता? बरोबर। यातल्या 14 मराठी विद्यार्थ्यांना मणिपूर मधल्या शिवसेना भवनात सुखरूप पाडण्यात आलं असून त्यांची जेवणाची आणि बाकीच्या इतर वस्तू देण्यासाठीची सुद्धा सोय करण्यात आली आहे। उरलेल्या 8 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणलं जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। शिवसेनेचे मणिपूर राज्यप्रमुख टोंबी सिंग यांनी चांगली सोय केल्याचंही त्यांनी सांगितलंय। एवढ्या तत्परतेनं मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानलेत। खाना खाया क्या आप लोगों ने? हाँ अभी खाना वगैरह खा लो उधर, फिर अभी हम लोग इनको इंस्ट्रक्शन देते हैं। हाँ क्या करना है? हाँ इथं तुम्हाला काय अडचण नाही ना आता? बरोबर। बर ठीक आहे करू आपण। तुम्ही आता तिथे किती लोक आहात एकत्र? आता इथं जिथे शिवसेना भवन मध्ये किती लोक आहात? बर ठीक आहे चालेल, त्या त्यांना द्यावे। टोंबीला द्या, टोंबी सिंगला।